आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय मूर्खपणा लावला यांनी. अरे किती घरातल्या सारखी असली म्हणून मेडला कुणी शेअर देत का? यांची डोकी चालायचीच बंद झाली आहेत वाटत. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता त्या मेडला हाताला धरून घराच्या बाहेर हकलून द्यावं. ए बाई असं काही करू नकोस ग, नाही तो रुद्र भडकेल आणि आपल्यालाच घराबाहेर काढेल. आणि त्या गौरीला आता मेड नको म्हणूस, तीच आता चार मेड ठेवेल हाताखाली. कारण पैठणकर तिला आता हळूहळू घरात घेते. अगं घेतील काय, घेणारच. रुद्रचा तो फुकता मित्र पैसे छान मांडून असत. आणि त्याची बायको गौरी येते पप्प बस चांगलं बोलताच येत नाही का ग? तू बोलतच जाऊ नकोस, तेच बेटर आहे तुझ्यासाठी. आता मी पण बघते यांचं कसं लग्न होत आहे ते. खरंच तुला पण माहिती होत? हो, माझी मम्मा म्हणाली तेव्हा मी ऐकलं. तुला नाही माहिती? मला आईने सांगायच्या आधीच कळालं. रोहित व्हॉट इज दिस, मला सगळा हिशोब हवाय. आतापर्यंत बिझनेस मधले आलेले सगळे पैसे कुठे गेले? तू ते मला का दिले नाहीयेस अजून? रिसेंटली आपण एक ऑर्डरही पूर्ण केली, तू त्याचंही पेमेंट मला पाठवलेलं नाहीयेस. पैशांवरून भांडण चाललंय तर अशाने राजन पासे येणारे पैसे सुद्धा तू मला पाठवणार नाहीस, हो ना? सुहाग असं काही नाहीये, तुला गैरसमज झालाय. जायचंय का मध्ये? रोहित मी तुला वॉर्न करते, हा तू जर बिझनेस मधले आणि राजन पाकडून येणारे पैसे माझ्याकडे नाही दिलेस तर मी परत माझ्या डॅडींकडे निघून जाईन आणि यावेळी तुला कन्फर्म डिवोर्स देईन. रोहितला डिवोर्स दे नको देऊस, पण मला तू एक नवा प्लान दिलाय सोहा, त्यासाठी थँक्यू. आता या राजनच्या पैशांचं मी काय करते बघच. डॅडा म्हणतात वर्ल्ड मधले सगळे वाईफ त्यांच्या हसबंडला ओरडतात. इकडे बस. तुझी मम्मा काय बोलत होती डॅडला?